कोल्हापुरात फुटबॉलबरोबरच हॉकी खेळाची मोठी क्रेज आहे. इथं हॉकीचा खेळ रुजावा वाढावा यासाठी हॉकी स्टेडियमची निर्मिती करण्यात आली. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही या स्टेडियमच्या समस्या दूर करण्याबाबत महापालिका प्रशासन उदासीन आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे हॉकी सामने या स्टेडियमवर खेळवले जावेत यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांनाही विविध कारणांनी खीळ बसली आहे. आता 29 ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिन आहे. तत्पूर्वी या हॉकी स्टेडियमवर आवश्यक सर्व सेवा सुविधा युद्ध पातळीवर उपलब्ध करण्याची मागणी हॉकी प्रशिक्षक विजय सरदार साळोखे यांनी केली आहे. कोल्हापुरातील आयटी पार्क शेजारील ध्यानचंद हॉकी स्टेडियम सध्या विविध सेवा सुविधांच्या प्रतीक्षेत आहे. हॉकी खेळासाठी आयुष्य वेचणारे कोल्हापूरचे विजय सरदार साळोखे यांनी सातत्यानं पाठपुरावा करून काही प्रमाणात हे स्टेडियम तयार केलंय. मात्र या स्टेडियमवर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी टर्फची व्यवस्थित वाढ होणं गरजेचं आहे. पण या टर्फला पाणी देण्यासाठी बोरिंगला विजेची व्यवस्था नाही, स्टेडियमची बांधणी पूर्ण झालेली नाही, स्टेडियमच्या बाहेरील गाळे अपूर्ण अवस्थेत आहेत, खेळाडूंसाठी बांधण्यात येणाऱ्या वसतिगृहाला अजून सुरुवातही झालेली नाही, अशा अनेक समस्या या स्टेडियमला भेडसावत आहेत. 29 ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त या स्टेडियमवर राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा होणार आहे. त्यासाठी राज्यभरातून हॉकी खेळाडू येणार असल्यानं 29 ऑगस्टपूर्वी महापालिकेनं या स्टेडियमच्या समस्या दूर कराव्यात आणि मैदान सुसज्ज बनवावं अशी मागणी प्रशिक्षक विजय सरदार साळोखे यांनी महापालिका प्रशासक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मेजर ध्यानचंद स्टेडियम ह्या महापालिकेच्या मालकीचं आहे. जे आयुक्त अध्यक्ष आहे, सिटीने सेक्रेटरी, जे आमचं डिस्ट्रिक्ट ऑकेशनशिपवर जो करार झालेला होता त्यात आम्ही देखरेखीसाठी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा सगळा प्रोजेक्ट महापालिकेनं पूर्ण करायचा आहे. त्या पद्धतीने केंद्र शासनाने खेलो इंडियाचे पैसे आलेले होते, त्या पद्धतीचा टर्फ बसला इथं. पण आचारसंहितेच्या नावावर त्याच्या अदृष्टीने उद्घाटन केलं. मी तेवढा म्हणतो तो काम पूर्ण करा आणि मग उद्घाटन करा. आत्ता माझ्या डोक्यात 29 ऑगस्ट क्रीडा दिन आहे, ज्या हॉकीनं जगातमध्ये भारताचं नाव केलं ते आज मेजर ध्यानचंद हॉकीच्या स्मृतीनिमित्त त्या दिवशी क्रीडा दिन असतो. त्या दिवशी माझ्या डोक्यात संपूर्ण शालेय जे शासनाच्या मॅचेस शालेय असून दे, विभाग असून दे, स्टेट असून दे, नॅशनल, त्या पद्धतीचं मी DSO ऑफिसमध्ये पण मी निवेदन दिलेलं आहे आणि महापालिकेत आयुक्तांना पण मी निवेदन दिलेलं आहे की त्या अधूरी किरकोळ जी कामं आहेत महापालिकेच्या आवेक्यातली ती पूर्ण तेवढी करून घ्यावी. शासनाचं पैसे आल्यानंतर पाठपुरावा थोडा होईल, म्हणजे ते वसतिगृह आहे, पलीकडची गॅलरी आहे. पण आज महत्त्वाची लाईट, इथं लाईट तर नसल्यामुळे इथं पाणी आता ह्या ग्राउंडवर 2 टँकर पाणी मारल्याशिवाय खेळता येत नाही. कोल्हापुरातील युवा आणि उद्योन्मुख हॉकी खेळाडूंना उत्तम दर्जाचा सराव मिळावा यासाठी ध्यानचंद हॉकी स्टेडियमचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी क्रीडाप्रेमींमधून होत आहे.